रोहित कसा आहेस? मी छान आहे. झोप नाही झाली का? हं डार्क सर्कल्स हात बघू. एचबी कमी आहे. तू जेवणात गाजर आणि बीट वाढव. रोज एक डाळिंब कंपल्सरी खात जा आणि तिखट कमी खात जा. हो ते झोप नाही होत आहे कारण दुकानात काम वाढले ना. पण तू डॉक्टर माझ्या बाबांनी सांगितलं तुझा बिझनेस आहे म्हणून. हो दुकान आहे आमचं मार्केट यार्डला. 30 वर्ष झालं. मग पुढे स्वतःच काही करायचा विचार? स्वतःच कशाला? नाही म्हणजे सगळेच जण स्वतःच काहीतरी करायला गेले तर मग घरच्यांनी एवढ्या कष्टानं जे काय उभं केलंय त्याचं काय होणार? म्हणजे त्याच्याकडे कोण लक्ष देणार? बरोबर आहे. तुम्ही डॉक्टर कशा झाल्या? म्हणजे तू स्वतःच निवडलंस का असं घरच्यांनी सांगितलं? नाही नाही मी स्वतः. मी ॲक्च्युली लहानपणापासून तशी हुशार होते म्हणून सायन्स निवडलं. पण सायन्समधलं मॅथ्स कधी एवढं आवडलं नाही. सो पी सी बी ग्रुप घेतला आणि मग बायोलॉजी कधी आवडायला लागलं कळलंच नाही. 12th पास व्हायच्या आधीच ठरवलं होतं डॉक्टर बनायचं. नाही नाही भारी आहे. हे म्हणजे तुमच्या म्हणू का तुझ्या म्हणू काय ना तुझ्या चालेल का? ऑफकोर्स चालेल प्लीज. म्हणजे बघ ना तुझ्या मनाला जे पटेल तेच तू केलंस. हो भारी आहे. नाहीतर याच्या जागी जर एखादा पोरगा असता तर बोलला असता माझ्या घरचे सगळेच डॉक्टर आहेत म्हणून मी झालो. नाहीतर पैसा खूप आहे रे म्हणून झालं. हे स्टीरियोटाईप्स आहेत असं काही नाही. माझे खूप फ्रेंड्स आहेत जे फक्त आवड म्हणून मेडिकल करतात. तू कसं बिझनेस वगैरे? पैसा खूप आहे ना. नाही नाही म्हणजे पैसा आहेच. पण मी माझ्या वडिलांना हेच करताना बघितलं ना. लहानपणापासून मला तीच आवड होती. पण तुमचं काम खूप भारी आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षात डॉक्टरांनी जे जे कामं केली आहेत सल्यूट आहे राव तुम्हाला. असं काही नाही आमचं कामच आहे ते. पण एक विचारू, सगळ्या चांगल्या मुली सुंदर मुली मेडिकल कॉलेजलाच कशा काय असतात? हे बघ मुली भारीच असतात. मेडिकलला जाऊन अजून भारी होतात. ते खरं आहे. पण मला खरंच असं वाटायचं की डॉक्टर मुलीशी लग्न करण्यासाठी मी पण डॉक्टरच असलं पाहिजे. बरोबर आहे. खरं तर असं वाटू शकतं. मी पण असं बऱ्याच लोकांना पाहिलंय म्हणूनच म्हटलं रिस्कच नको. म्हणजे रिस्क कसली? म्हणजे जे नवरा बायको दोघेही डॉक्टर असतात ना त्यांना बघून कळतच नाही घरात दवाखाना एका दवाखान्यात घर आहे. हे खरं आहे. म्हणजे मी तर नोटीस पण केलेलं आहे नवरा बायको डॉक्टर असले की आधी स्वतःचं क्लिनिक उघडतात. मग काय वडा पैसे खोऱ्याने? असं काही नाही आहे. काय बोलता रा, साधं चेकअप करायचं म्हटलं तर 500 रुपयाला फाडता तुम्ही. मला एक सांग, हॉटेलमध्ये जेवायला जाता तेव्हा 500 हजार असेच उडून येतात तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो. मग जो माणूस तुम्हाला बरं करतो तुमचं आयुष्य वाचवतो त्याची फी जर एवढी असेल तर काय प्रॉब्लेम आहे? पण मी काय म्हणतो काय घेणार तुम्ही? ज्यूस. एक ज्यूस? काहीतरी खायला मागू आता? नाही नाही मी आत्ता ज्यूसच घेते फक्त. ज्यूस तू सांग. कॅप्टन एक ज्यूस मागवा आणि मी तुम्हाला मगाशी ऑर्डर दिली आहे. सॉरी मी ते तुला यायला उशीर होत होता ना म्हणून मी आधीच ऑर्डर केली. पण तू खरंच ज्यूसच घे ना. म्हणजे मागवा बिंदास खायला काहीतरी. नाही नाही तुला डाएटची गरज नाही आहे. थँक्स. पण डायटिंग वगैरे काही नाही जस्ट खायची शिस्त. हां म्हणजे आम्ही बेशिस्त. नाही तसं नाही. तू तसंच काहीतरी. ZNMD काय? झेड काय? ZNMD जिंदगी ना मिलेगी दोबारा. तू हां हां तो पिक्चर. हां तू बघत नाही काय पिक्चर वगैरे? बघते की. सांग सगळ्यात शेवटचा कोणता पिक्चर बघितला होतास तू? आय थिंक रांजना. काय काय तू सगळ्यात शेवटचा पिक्चर रांजना बघितलास? आपण पण काय त्याच्यानंतर पण केवढे चांगले चांगले पिक्चर आले की आपला दबंग म्हणू नकोस, लय भारी म्हणू नकोस. बरोबर आहे.
पण अरे वेळच नाही मिळायचा, म्हणजे अभ्यासच एवढा असायचा की काय करणार. उठले मला आज हे डॉक्टर बनण्यासाठी ना जगणं सोडावं लागतंय. नाही रे असं काही नसतं, म्हणजे मी स्वतःहूनच या सगळ्यापासून थोडी लांब राहायचे, शिवाय प्रोफेशनसाठी थोडं सोडावं लागलंच, तरी काय चुकीचं आहे. अरे काय बरोबर तरी काय याच्यात, म्हणजे हे बघ आता जगात एवढी प्रोफेशन्स आहेत पण कुठल्याही प्रोफेशनला डॉक्टरसारखं देवाचं स्थान नाही आहे. आता लोकांना जगवण्यासाठी आपण थोडं जगणं सोडलं तर काय हरकत आहे. बरोबर आहे, पण मग ह्या देवाला आमचं एकच मागणं आहे, आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या पेशंटना बाबा कमी लूट. काही काय, अरे मग काय, जरा काही झालं काही गरज नसताना हे स्कॅन कर ते स्कॅन कर. तुला सांगतो 3 दिवसात जो आजार बरा होऊ शकतो त्यासाठी 7 दिवसाच्या गोळ्यांचा डोस द्यायची काय गरज आहे. आता काही व्हायरस असतात जे बरं झाल्यावरही परत येऊ शकतात, म्हणून डोस कंटिन्यू करायचा असतो, म्हणजे जंत मरतील. जंत मारता मारता पेशंट मरायला नको म्हणजे झालं. एक मिनिट, तू फार्माकोफोबिक आहेस का? असले काही शिवाय बिवाय द्यायचे नाही ना. घपरे, म्हणजे तुला औषधं घ्यायला भीती वाटते का? हो ना. औषधं घ्यायला कोणाला भीती वाटते? ठीक आहे रे, आय नो थोडस मेल इगोवर येत, पण खूप नॉर्मल आहे. एनिवे मला कळलं तू किती फूडी आहेस. अजून काय आवडतं फूड व्यतिरिक्त? मला फिरायला आवडतं, मूवी बघायला आवडतं, ट्रेकिंग आवडतं. अच्छा, म्हणजे खाल्लेलं जिरवायला? हो, खाल्लेलं जिरवायला आवडतं, कारण थानोस बाबा म्हणाले संतुलन बना रहना चाहिए. काय नाही कळलं, नाही कळलं थानोस कोण आहे. अगं तू इट्स ओके, नॉर्मल नाही आहे. अगं रांजना शेवटची मूवी बघितल्यावर तुला काय कळणार आहे थानोस कोण आहे. इट्स ओके, नेक्स्ट डेट आपण मूवी डेटला जाऊ. अच्छा, म्हणजे आपण परत भेटतोय तर. हो म्हणजे तुला चालणार असेल तर, तसे एका भेटीमध्ये आपण कायच ओळखणार आहेत ना एकमेकांना. अगदी बरोबर आहे, पेशंटला बरं करायलाही 2 भेटावंच लागतं, इथे तर लाईफ पार्टनरचा प्रश्न आहे. तू सांग तुला अजून काय आवडतं? पुस्तकं वाचायला आवडतं, फिरायला हल्ली हल्ली चावडायला लागलंय, आणि क्रिकेट. क्रिकेट भारी आहे, तुला माहिती आहे क्रिकेट मला पण आवडतं, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी खूप भारी खेळायचो, बॉलिंग करायचो, पण नंतर नंतर बॉलिंग करताना माझा जरा खांदा दुखायला लागला, क्रिकेट सुटलंच. पण मी खूप चांगला खेळाडू असलो असतो बरं. नाही पण खांद्याला काय झालं होतं? माहीत नाही, ते असं बॉलिंग करताना किंवा खांद्याची खूप हालचाल झाली की मग दुखतं. अरे मग चेक करून घे, सिरियस केसही असू शकते. हो ना, मला तर वाटतंय डिसलोकेट झालं असणार आहे. डिसलोकेट नाही आहे, डिसलोकेट असतं तर तुला काहीच हालचाल करता आली नसती. मला वाटतं तुझ्या जॉईंटमधलं पाणी कमी झालं असेल. काय म्हणजे पाणी झालं आहे माझ्या खांद्यात? तसं नाही, सी आपला खांदा एक रेडियल जॉईंट असतो, त्यामध्ये सायनोवियल फ्लुइड असतं, म्हणजे जेव्हा हाडांची मूवमेंट होते तेव्हा हाडं एकमेकांवरती घासून झिजायला नको म्हणून ते फ्लुइड आपल्याला. सॉरी, तुला अजिबात इंटरेस्ट नाही ना, मी बोर करते ना. नाही नाही भारी सांगितलं, उलट असं जर मला शाळेत सांगितलं असतं तर मी बोर्ड पार फाडला असता. थँक्स. पण आजपर्यंत दाखवलं का नाही? नाही, ते कधी कधीच दुखतं, आणि मग एखाद दिवशी खूपच दुखलं तर मी इंटरनेटवर सर्च करतो. इंटरनेट? अरे हां, मी तर विसरलेच नाही का, आजकाल सगळंच मिळतं इंटरनेटवर. तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही तुमचा इंटरनेटवर अभ्यास करा आणि स्वतःच डॉक्टर बना. डॉक्टरची गरजच काय, स्वतःच स्वतःवर उपचार करा. तसंही आम्ही 5 MBBS करतो, 2 MD करतो, ते तर आम्ही झकच मारतो ना. तसंही कोविडमध्ये सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर स्वघोषित डॉक्टर बनतच होते. फक्त एक काम करा, गळ्याशी आल्यावर आमच्याकडे येऊ नका. तू काय, सॉरी मला असं, तुला माहिती आहे मी डॉक्टरला तर देवासारखं मानतो. तुला नाही नाही नको प्लीज, आजकाल लोक देवावर पण विश्वास ठेवत नाही, त्यापेक्षा डॉक्टर जे तुम्हाला सांगतायत त्यावर जरी विश्वास ठेवला ना तरी पुरेसं आहे. बरं,
तू ज्यूस पी, थंड हो जरा, तू सॉरी. आई एम सॉरी, मी ऍक्च्युअली दुसरीकडचा राग तुझ्यावर काढला. आज कुणीतरी अतिशाना पेशंट आला होता वाटतंय. अरे आज एक आला होता पेशंट, म्हणाला हात कोळ मारतोय, बहुतेक हार्ट अटॅक आलाय मला. म्हटलं अहो हार्ट अटॅक नसेल, जरा शांत बसा आणि मला सांगा कधीपासून दुखतोय हात. तर हॉस्पिटलच डोक्यावर घेतलं की मला नीट बघतच नाही आहेत, माझा चेकअपच करत नाही आहेत, फ्रॉडच आहेत. मग शेवटी सिनियर डॉक्टरने त्यांना तपासलं तेव्हा कळलं, घरी हंडा उचलल्यामुळे हातात चमक भरली. काय बोलते? हो डोक्यातच गेलं माझ्या. अरे एक एक नमुने पेशंट येतात या? नाही नमुने नाही, अगदी म्हणजे पेशंट पेशंटच असतो ना. शेवटी त्यांच्या आजाराबद्दल त्यांना माहिती देणं हे आमचं कामच आहे. मला पण एक जरा माहिती पाहिजे होती, ते औषध गोळ्यांमध्ये खरंच गांजा टाकतात काय? नाही थँक्यू. माझी तर जरा धाकधुकच होत होती, म्हणजे तुला कसं भेटायचं, काय तुला काय आवडेल काय नाही. असं काही नाही रे, म्हणजे तू आत्ताच म्हणालास ना की स्वतःचं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आईबाबांनी जे कष्टाने एवढं उभं केलंय ते मला मोठं करायचंय. मला ते खूप आवडलं. आणि मी अर्जंट असेल तर घे. नाही अरे ऍक्च्युली राऊंडची वेळ झाली आहे म्हणून फोन येतोय. एक मिनिट ऐका ना, तुम्ही दोघ सरी पिक्चर मधले रोहित आणि रिया आहेत ना? रिया नाही दिया. बरं ठीक आहे, दिया दिया रोहित आणि दिया आहेत ना सरी? हां म्हणजे नाही रोहित आणि दियाच आहेत आम्ही, पण सरी पिक्चर म्हणजे? अहो सरी नावाची एक मराठी मूवी येणार आहे आता 5 मेला, तर त्याच्यामध्ये सेम डिक्टो डिक्टो तुमच्यासारखे नाही, म्हणजे तुम्हीच आहेत दोघं रोहित आणि दिया. खरंच सांगा. नाही हो आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्ही काही पिक्चरमध्ये नाही. शर्यत लावली होती होय तुम्हीच आहेत ना? नाही आम्ही आहेत रोहित आणि दिया, पण त्या फिल्म मधले नाहीत. तुम्ही शर्यत काय म्हणून लावले? नाही रे दीपाशीच आपल्या नेक्स्ट डेटला आपण सरी पाहायला जाऊ 5 मेला. हो चालेल, आणि तुम्ही सुद्धा सरी नक्की पहा 5 मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून ठीक आहे करा. आणि आता आम्हाला इथून 5 तास झाले, अरे शूट करून आपण खूप वेळ झाला आता. चला आम्हाला याच्याबद्दल सांगितलं, 500 बरं ठीक आहे 500 नाही देत, पण तुम्ही खरोखर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप कमाल कॉन्टेंट बनवतात सगळे. खासरे टीम रॉक्स.